एखादी संख्या दुसऱ्या संख्येची विभाजक आहे का हे कसं ओळखायचं ते आता आपण बघूया। आता इथे एक उदाहरण बघू। आपल्याला बघायचं की 4 हा 60 चा विभाजक आहे का नाही। आता आपण त्याच्यासाठी काय करतो की 60 ला 4 ने भागतो। तर आता आपण भागूया, 60 ला 4 ने भागल्यावर उत्तर आहे 15 आणि बाकी उरलेली आहे 0। ज्या अर्थी बाकी 0 आहे त्याचा अर्थ 60 ला 4 ने निशेष भाग जातोय, म्हणजेच 4 हा 60 चा विभाजक आहे। आता अजून एक उदाहरण बघूया, 4 हा 70 चा विभाजक आहे का नाही। आता 70 ला 4 ने भागल्यावर उत्तर येत आहे 17 आणि बाकी उरली आहे 2, म्हणजे 4 ने 70 ला निशेष भाग गेलेला नाही, म्हणजेच 4 हा 70 चा विभाजक नाही। म्हणजे आपण काय शोधतो इथे, आपण भागून बघतो प्रत्यक्षात आणि भागल्यावरती बाकी 0 आहे का नाही याच्यावरून आपण ठरवतो की एखादी संख्या ही दुसऱ्या संख्येचा विभाजक आहे का नाही, म्हणजेच एका संख्येने दुसऱ्याला भाग जातो का नाही। आता आपल्याला माहिती आहे की प्रत्येक संख्येला हा 1 ने भाग जातच असतो, बरोबर आहे। प्रत्येक संख्येला 1 ने भाग जातो आणि तसंच प्रत्येक संख्येला स्वतःने पण भाग जातो, म्हणजेच 1 हा प्रत्येक संख्येचा विभाजक आहे आणि प्रत्येक संख्या ही स्वतःचा पण विभाजक आहे। आता आपल्याला हे जे विभाजकांबद्दल समजलंय ही माहिती वापरून आपण असं सांगू शकतो का की एखादी संख्या मूळ आहे का संयुक्त आहे। जरूर सांगू शकतो। जेव्हा एखादी संख्या मूळ असेल त्यावेळेला त्या संख्येला फक्त 2च विभाजक असतील किंवा त्या संख्येचे फक्त 2च अवयव असतील। कोणते? ती संख्या स्वतः आणि 1। पण जर ती संख्या संयुक्त असेल तर त्या संख्येला कायमच 2 पेक्षा जास्त विभाजक असतील। आता आपण उदाहरण पाहूया, 17। 17 ला कोणकोणते विभाजक आहेत किंवा कोणकोणते अवयव असू शकतात? 1 आणि 17 फक्त 2 विभाजक आहेत। पण जर आपण 10 कडे पाहिलं तर 10 ला 1, 10 ह्याच्या बरोबरच 2 आणि 5 हे पण विभाजक आहेत, म्हणजेच 10 ही संयुक्त संख्या आहे आणि 17 ही मूळ संख्या आहे।